आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची धग इचलकरंज शहरामध्ये कायम आहे. चक्का जाम मोर्चा बंद पाठोपाठ सकल मराठा समाज मराठा क्रांती संघटनेच्या वतीने आजपासून प्रांत कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. समाजाला आरक्षण जाहीर होईपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार मराठा क्रांती संघटनेचे नेते सुरेशदादा पाटील यांनी व्यक्त केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी सर्वत्र आंदोलन सुरू आहे. इचलकरंजी इथंही या आंदोलनाची धग कायम आहे. या आंदोलनामध्ये नितीन जांभळे, रणजित जाधव, अमृत भोसले, मोहन मालवणकर, संतोष कांदेकर यांच्यासह मराठा समाजातील बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. काही प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मराठा समाजाच्या मुलाला इंजिनिअरिंग आणि 10,000 रुपये मेट्रो सिटी मध्ये राहणाऱ्या मुलाला देतो असे 400 कोटीचे बजेट केलेलं आहे. जे बजेट केलेलं आहे ते मराठा समाजाच्या मुलांना केलं आणि सांगितलं की ज्या कुणबी मराठा आहेत त्यांना ओबीसीच्या ओबीसीची द्यावे असा एक जीआर झाला. असे अनेक 7 जीआर सगळ्या जाती धर्मासाठी ठेवलं मराठा समाजासाठी सिमित करा म्हणून विकास महामंडळामध्ये जायचं.